युती असताना कुठले उमेदवार तुमच्या विरोधात उभे करण्यात आले होते भाजपकडे? आपण पाहिलं असेल एक साधारणपणे बंडखोरीची जर यादी काढली 2019 तर अनेक ठिकाणी, एक तर आम्ही 124-125 सीट लढलो, त्याच्यात अनेक ठिकाणी बंडखोर भाजपचे उभे होते. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आम्ही काही करण्यापेक्षा मला वाटतं भाजपच आता बघा, आपण जेव्हा ती यादी काही आली 9-10 लोकांची, त्याच्यातून 5 लोक बदलायला सांगितले होते, आणि 5 लोक बदलल्यानंतर जी व्यक्ती सांगते की तुम्हाला जिंकवलं नाही तर मी राजीनामा देईन, संन्यासात निघून जाईन, तेच आता त्यांच्यासाठी बांधू शकत नाही. तर भाजपचं असो किंवा मिंदे गटाचं असो, हीच स्थिती आहे की ज्यांनी दिली त्यांना साथ, त्यांचाच केला त्यांनी घात. पराभव झाला, श्रीरंग बारणेंनीच पराभव केला होता, परंतु पार्थ पवारांचेच वडील अजित पवार आज श्रीरंग बारणेंचा प्रचार करण्यासाठी मैदानात होते. बघा, मी वैयक्तिक कोणा काही बोलायला आलो नाहीये. आमच्या समोर जे विषय आहेत ते जे विषय आम्हाला भेडसावत आहेत ते हेच आहेत. आपण पाहत असाल गेल्या 10 वर्षामध्ये महागाई वाढत चाललेली आहे. अनेकदा आपण जुमले ऐकले, 15 लाखापासून प्रधानमंत्री आवास योजनेपर्यंत, मग पीक विम्याचं असो, सगळेच हे जुमले आता लोकांसमोर आले. 5 वर्षापूर्वी सगळ्यांना वाटलं होतं, आम्हाला पण वाटलं होतं की चला पुन्हा एकदा विश्वास टाकून बघू, पण विश्वासघात हा देशाचा झालेला आहे. बेरोजगारी वाढत चाललेली आहे महाराष्ट्रात. आपण पाहाल तर अनेक गँग वेगळ्या वेगळ्या सगळीकडे उभारायला लागलेले आहे, आणि कुठेही सरकार आहे की नाही आहे, शासन आहे की नाही आहे, हा एक प्रश्न पडतोय. आणि मी मुळात हाच प्रश्न तुम्हाला विचारतो, गेल्या 5 वर्षामध्ये 2 सरकार आपण पाहिली, महाविकास आघाडीचं सरकार होतं, कोविडचा काळ पण तेव्हा होता, आणि नंतर आपण पाहिलं असेल मिंदे सरकार होतं, भाजप प्रणित मिंदे सरकार होतं. या दोन्ही सरकारांमध्ये आपण पाहिलं असेल गेल्या 2.5 वर्षात मिंदे सरकार असताना महाराष्ट्राला काय फायदा झाला? भाजपचं सरकार असून महाराष्ट्राला काय मिळालं? आमच्याकडून सगळे उद्योग निघून गेले, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही झाली, शेतकऱ्यांवर जे पीक चढत पीक विमा आहे तो त्यांना मिळाला नाही विमा, कर्ज चढत गेलेलं आहे, आत्महत्या वाढत गेलेल्या आहेत, महिला सुरक्षित नाही आहेत. मग नक्की कुठचा वर्ग सुरक्षित वाटतं कोणाला? कोण खुश आहे? आणि म्हणून हेच सांगेन मी, भाजपनं जर कोणी चुकून मतदान करत असेल तर एवढाच विचार करा की एकदम महाराष्ट्राला काय मिळत आहे, आणि महाराष्ट्र द्वेष्टे भाजपला आपण मतदान करून काय मिळणार.